गांजा विक्री प्रकरणात गुन्हे शाखेने यापूर्वी अटक करून आरोपपत्र दाखल केलेल्या गुन्हेगाराने लॉकडाऊनचा फायदा घेत खंडपीठातून जामीन मिळवून पुन्हा गांजा विक्री सुरू करताच गुन्हे शाखेने 75,000 रुपयाच्या गांजासहित बेड्या ठोकल्या. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जावेद खान, अय्यूब खान, युसुफ खान, उमर खान अशी अटक आरोपींची नावे आहे. जावेद जालन्याहून बीड बायपास मार्गे रोपळेकर चौकातून शहरात येत असताना एपीआय अजब सिंग जारवाल यांनी सापळा रचून 11 किलो गांजा, 1 स्कॉर्पिओ, 2 मोबाईल हँडसेट असा 5,85,000 मुद्देमाल जप्त करत अटक केली आहे. जावेद खानला यापूर्वी मार्च एप्रिल 2020 दरम्यान गांजा तस्करी प्रकरणी गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणात त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केले होते. लॉकडाऊनचा फायदा घेत जावेदने हे खंडपीठातून जामीन मिळवत पुन्हा तस्करी सुरू केली होती. याची माहिती गुन्हे शाखेला लागताच त्वरित कारवाई झाली. या कारवाईत पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजब सिंग जारवाल, पोलीस कर्मचारी शिवाजी जिने व इतरांनी सहभाग घेतला. पुढील तपास उस्मानपुरा पोलीस करत आहे.